बोतो बासा विजय असो मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा अघोर मैफिल स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या मैफिलीतील कथेचं नाव आहे प्रहस्त एक भयनगरी, आणि कथेचे लेखक आहेत आकाश रेवले. पण कथा सुरू करण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, नाहीतर प्रहस्त भाग 2 सामंत एक लाल राक्षस. मित्रांनो, मागील भागात आपण पाहिलं की अरुणची बायको त्याला सोडून गेली आणि तिला तो शोधण्यासाठी गेला असता सामंत त्याचा जीव घेतो आणि चेटुकला बाटलीत बंद करतो. आता पुढे दिनांक 23 मार्च 2005 7:15 वाजत असताना अक्षयला चंदूचा फोन आला. राम राम राव, हरीसाहेबांनी रहीमच्या शेतात पार्टी ठेवली आहे, समजा घाई गाईत ठरलं. मला पण आताच माहिती पडलं आहे, तसं तुला कळवतोय. 9 वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे, मग तुम्ही येता येणार राव? चंदू फोनवरून बोलत होता. राम राम भाऊ, हो निघतो आता, काही घेऊन यायचं आहे का? अक्षयने उत्तर दिलं. 5 ग्लास घेऊन ये बस, बाकी समजा आणलंय, चंदूने सांगितलं. अक्षयने होकार दिला आणि फोन कट केला. या अचानक ठरलेल्या पार्टीची त्याला कल्पना नव्हती. दिवसभर मोबाईल वापरल्याने फक्त 11% बॅटरी शिल्लक होती. त्याने लगेचच हातपाय धुतले. आईला रात्रीचं बाहेर जेवण करणार आहे असं सांगितलं. आज नको जाऊस कुठे, उद्या जा, आज अमावस्या आहे, अक्षयची काळजी वाटत असल्याने त्याची आई उत्तरली. या काळात असं काही नाही, तुझा काळ गेला आणि त्या अंधश्रद्धा पण संपल्या, असं म्हणून तो घराबाहेर पडला. त्याची आई घरात काहीतरी पुटपुटत होती. अक्षयने त्यावर दुर्लक्ष केलं आणि चेहऱ्याला गमजा बांधून बाईकवरून सलीमच्या शेतात जायला निघाला. अक्षय गावाबाहेर पडला तेव्हा सायंकाळचे 8 वाजत आले होते. रस्ता खूपच खराब व रस्त्यावर रातदिवे नसल्याने तो बाईक हळूहळू चालवू लागला. अर्धा प्रवास पूर्ण केलाच होता तेवढ्यात त्याला ग्लासबद्दल आठवलं आणि तो गावात ग्लास घेण्यासाठी वळला. गावात पोचणार तेवढ्यात त्याच्या बाईकसमोरून मांजर आडवी गेली. अक्षयच्या या सर्व अंधश्रद्धेवर विश्वास नव्हता. गावात पोहोचून त्याने ग्लास, चिप्स व पाण्याची बॉटल विकत घेऊन ग्लास आणि चिप्स डिक्कीत ठेवले आणि पाण्याची बॉटल खिशात ठेवली. पुन्हा तो सलीमच्या शेतावर जायला निघाला. दुकानासमोरून जात असताना बाईकच्या खाली नकळत लिंबू मिरची आली, त्यालाही त्याने दुर्लक्ष केलं आणि बाईकवरून तो निघाला. गावाबाहेर पडता पडता रात्रीचे 8:45 होत आले होते. सलीम आणि हरीचे फोनवर फोन येत होते. त्याला हे समजत नव्हतं की फोन उचलू की गाडी चालवू. 3 मिस कॉलनंतर त्याने गाडी सुमसान वळणावर थांबवली व फोन उचलला. आम्ही पोचतोय, तू कुठे आहेस? सलीम म्हणाला. भाई, मी ग्लास विसरलो होतो, आता घाटात आहे, 30 मिनिटात पोचतो, अक्षय म्हणाला. हे ऐकून रहीम रागाच्या भरात त्याला वाईट बोलू लागला. साले हरबार तुझेही देर होतीये, बीसी बहाने तो तेरे जबान परी होते है, लवकर ये, आम्ही तयारी करून ठेवतो, असं म्हणून रहीमने फोन कट केला. अक्षयने मोबाईलमध्ये बघितलं तर 9% बॅटरी शिल्लक होती. रस्ता खूपच सुमसाम व भयान वाटत होता. मराठवाड्यात सायंकाळी 7 नंतर बहुतांश कोणी बाहेर पडत नसल्याने रस्त्यावर 1 दुचाकीसुद्धा नव्हती. रस्त्यावरची शांतता आणि अधूनमधून रातकिड्यांचा तसेच दूरवर येणारा घुबडाचा आवाज त्याला बेसावत करत होता. मोबाईल आत ठेवत असताना त्याला एक बाई रस्त्यावर चालताना दिसली. त्याला ती स्पष्टपणे दिसत नव्हती. त्याने बाईक चालू केली. बाईकच्या उजेडात त्याला ती आता स्पष्ट दिसू लागली. हिरवं लुगडं, हिरवा चुडा, चेहऱ्यावर मोठा लाळ टिळा बघून कोणीही घाबरेल असं रूप होतं. आणि अक्षयसुद्धा घाबरलाच होता. अक्षयची धडधड सुरू झाली होती. ती स्त्री आता त्याच्यासमोरून चालून येत होती. अक्षयने पुढचा मागचा विचार न करता गाडी पहिल्या गिअरमध्ये टाकली आणि लगेच दुसऱ्या गिअरमध्ये टाकून पळू लागला. आता तो त्या स्त्रीच्या बाजूने निघणार होता. त्या स्त्रीने आपले दोन्ही हात पुढे करून अक्षयला पकडण्याचा प्रयत्न केला. अक्षयची बाईक डगमगली, त्याने तिला कट मारला व पुढे निघाला. बाईक खूप पळवल्यानंतर पाठी वळून बघितले, त्याला कोणीच नाही दिसलं. त्याने सुटकेचा श्वास सोडला पण छातीतली धडधड त्याला स्पष्ट ऐकू येत होती. अक्षय खूप थकला होता, जणू त्याच्या शरीरातून जीव निघून गेल्यागत त्याला वाटत होतं. त्याने देवाचे आभार मानलेच होते तोवर त्याला बाईकच्या आरशातून
वाकड्या पायाची एक स्त्री त्याचा पाठलाग करताना दिसली. तिची धावण्याची गती बघून त्याचा थरकाप उडाला. त्याला त्याच्या आईचे शब्द आठवत होते, ती मांजर आठवत होती, ते लिंबू मिरची आठवत होती. त्याला काही कळत नव्हतं. त्याला त्याचा शेवट त्या स्त्रीच्या हातात दिसत होता. पण त्याने आपल्या आईसाठी या परिस्थितीतून बाहेर पडायचे ठरवले. बाईक पाचव्या गिअरमध्ये टाकली आणि 100 वेगाने तो खडकाळ रस्त्यावर आपला जीव वाचवण्यासाठी झटू लागला होता. त्याने पुन्हा त्या स्त्रीला आरशात पाहिले आणि समोर बघितले. त्याला काही अंतरावर असलेले मंदिर दिसले. बाईक खाली दगड आल्याने गाडी हातरली. त्याने कशीबशी गाडी सांभाळली आणि त्याच वेगाने गाडी चालवू लागला. एक एक दगड चुकवत तो यातून निघण्याचा प्रयत्न करू लागला होता. त्याला माहीत होतं तो जास्त काळ टिकणार नव्हता. पण हेही माहीत होतं की तो सहजासहजी त्या भयानक हडळीच्या हातात सापडणार नव्हता. ती हडळ आता बाईकच्या जवळजवळ येत होती आणि ती धावता धावता गाडीच्या बाजूला येऊन पोचली आणि अक्षयला बघून स्मितहास्य देऊ लागली. तिच्या चेहऱ्यावरील हास्य बघून मात्र अक्षयच्या अंगावर काटा आला. तिने बाईकला पकडलं आणि मागच्या सीटवर अलगत जाऊन बसली. अक्षय हादरला होता कारण एक हडळ त्याच्या गाडीच्या पाठी बसली होती. तिने आपल्या नखांनी त्याचा गमजा बाजूला केला व आपल्या निर्जीव हाताने अक्षयच्या मानेला गुंजारू लागली. तिचा थंडगार स्पर्श लागताच अक्षय गारठला. भीतीने थरथरत होता पण त्याने गाडी चालवणे बंद नाही केलं. यात त्याला कॉलवर कॉल येत होते. हडळ आपल्या खऱ्या अवतारात आली होती. हडळीने आपले सडलेले होठ अक्षयच्या मानेवर लावून धारदार दातांच्या मदतीने रक्त पिण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात तो भयंकर ओरडला. हडळ अक्षयच्या बाईकवरून उतरली आणि उलट्या दिशेने धावू लागली. अक्षयला काही कळलेच नाही. त्याने बाजूला बघितलं तर त्याला हनुमान मंदिर दिसलं आणि त्याने मागे वळून बघितलं असता ती क्रूर हडळ त्याला रागाने बघताना दिसली. मनात भीती होती पण हनुमानाचे मंदिर दिसल्याने त्याचा जीवात जीव आला होता. हनुमान व श्रीराम यांचं नाव घेतलं आणि पुढचा प्रवास करायला निघाला. काही मिनिटात त्याला आठवलं की कोणाचे तरी कॉल आले होते म्हणून त्याने गाडी बाजूला लावली आणि मोबाईलवर बघितलं असता हरीचे 3 मिस कॉल दिसत होते. अक्षयने हरीला फोन केला, तो उचलत नव्हता. 5 ते 6 कॉल केल्यानंतर त्याने शेवटचा कॉल करायचा विचार केला आणि फोन लावताच हरी फोनवर बोलला, अक्षय नको येऊस तू, नको येऊस, आणि फोन कट झाला. अक्षयची बॅटरी संपली होती. अक्षय समजलं की त्यांना माझ्या उशीर होण्याचा भरपूर राग आला आहे आणि तसाही त्या हडळीच्या रस्त्यावर परत जायची त्याची हिंमत नव्हती. म्हणून वेळ न घालवता तो सलीमच्या शेतात जायला निघाला. सलीमच्या शेतापर्यंत पोचायला आता काहीच मिनटं लागणार होती. तोवर अक्षयला लांबून हरीच्या बाईकसारखी बाईक बाजूला लावलेली दिसली. त्याच्या बाजूला अजून एक बाईकसुद्धा होती. तो त्या बाईकजवळ जायला सरसावलाच होता तोवर त्याची बाईक नागबुळी वळायला लागली. काय झालं म्हणून बाईकवरून खाली उतरला. बघतो तर काय, त्याच्या बाईकचे 2 टायर पंक्चर झाले होते. त्याने ढकलत हरीच्या बाईकजवळ बाईक लावली आणि बघताच त्याला आश्चर्य वाटले की हरीच्या बाईकचे टायर पण पंक्चर झालं होतं. तसेच दुसरी बाईक पण अशीच पंक्चर होती. पण हरी, सलीम, चंदू आणि रवी कुठेच दिसत नव्हते. आजूबाजूला बघितलं तर त्याला सामंत गराज नावाचा बोट दिसला. त्याला वाटलं सामंत जवळ गेले असतील. पंचर बनवणाऱ्या व्यक्तीला बोलवायला म्हणून तो बोर्डवरील कंसात दिलेल्या पत्त्यावर सामंतच्या घरी जायला निघाला. घराबाहेर त्याला दासराम स्वामी काहीतरी मंत्र पुटपुटत असताना नजरेस पडले. तो लगेच तिथे पोचला आणि त्यांना अक्षयने विचारले, स्वामी तुम्ही इथे, तुमची पण गाडी पंचर झाली का? स्वामी काहीच बोलले नाहीत पण अक्षयचा हात पकडून ते आत जाऊ लागले. अक्षयला त्यांनी नाकातोंडावर रुमाल बांधायला सांगितला. अक्षयने काहीच प्रश्न न विचारता गपचूप रुमाल बांधला आणि दोघं सामंताच्या वाड्यात शिरले. वाड्याच्या बाहेर पेरूची बाग होती. रात्रीच्या अंधारात खूपच भयानक वाटत होती. सोबत दासराम स्वामी असल्यामुळे अक्षयला कसलीच भीती नव्हती. आत शिरताच उंदीर, बेडूक कुजल्यासारखा वास येत होता. त्या वासाने अक्षयची डोकेदुखी सुरू झाली होती. हलकी हलकी चक्कर येत होती. जर त्याने नाकाला रुमाल बांधला नसता तर तो नक्कीच बेशुद्ध होऊन खाली कोसळला असता. आतल्या खोलीत कसली तरी काळी लाल रांगोळी होती आणि त्यावर रक्ताचा सडा पडला होता.
घरात लाल रंगाचा बल्ब होता। हे सर्व बघून वेगळंच वाटत होतं। अक्षयला कळून चुकलं की एखाद्या पंचळ काढणाऱ्याचे घर नसून चेटक्याचं घर आहे। आजची रात्र त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी रात्र वाटत होती। चेटक्या म्हणजे जादूटोणा, जारण मारण करणी करणारा पुरुष। दासराम स्वामींनी अक्षयला वरच्या मजल्यावर जायला सांगितलं आणि म्हटले, सगळीकडे शोध, कोणी सापडलं तर मला कळव। मला हे सर्व बघून काहीच सुचत नव्हतं। एक तर आज जो प्रकार घडला होता त्यावरून सर्व भूताटकी गोष्टींवर विश्वास बसला होता आणि स्वामी मला चेटक्या शोधायला सांगत आहेत, म्हणजे आ बैल मुझे मार ही मन आठवत होती। मनातल्या मनात देवाचं नाव घेत वर जाऊ लागलो। एका खोलीत प्रवेश केला पण तिथे कोणीच नव्हतं, फक्त काळाकुट्टा अंधार। आता फक्त दोन खोलीत बघायचं होतं। त्या खोलीत एक मोठी पेंटिंग होती, एक मोठी राक्षसाची मूर्ती होती आणि त्या मूर्तीला लाल पाण्याने सारवलं होतं आणि तिथे मोठी तलवार होती ज्यावर रक्त होतं, म्हणजे ते लाल पाणी नसून रक्ताने त्या राक्षसी मूर्तीचा अभिषेक केला असावा। पण हे रक्त कोणाचं होतं? कोणी रक्त मूर्तीवर लावलं होतं? आपले मित्र कुठे आहेत? मित्रांचं तर रक्त नसेल ना? दासराम स्वामी इथे काय करत आहेत? असे अनेक सवाल अक्षयच्या मनात चालले होते। आतून तो रडकुंडीला आला होता पण त्याला हे नक्की माहीत होते की या सर्वांना कारणीभूत चेटक्याच आहे। वेळ न घालवता त्याने तिसऱ्या खोलीत जायचं धाडस केलं। खोली बाहेरून बंद होती आणि खोलीला कुलूप होतं। कोणाच्याही घरी जाऊन असा कुलूप तोडणं त्याला बरं वाटत नव्हतं। घरात रक्ताचा सडा बघून तो आधीच घाबरला होता पण स्वामींचा आदेश होता। मनातल्या मनात स्वामींना द्वेष देत त्याने बाजूच्या घरातील तलवारीच्या मदतीने कुलूप तोडायला सुरुवात केली। स्वामींचं काय जातं, मेलो तर मी मरेन, त्यांचं काय, ते तर खाली मस्त आरामात उभे असतील, मला इथे कुलूप तोडावं लागत आहे। अक्षयच्या मनात हे सर्व विचार चालत होते। खूप वेळ उलटून गेला पण कुलूप तुटत नव्हतं। स्वामी वर येत नव्हते आणि ज्याचा वाडा आहे त्याचा पत्ताच नव्हता। शेवटी त्याच्या मेहनतीचं त्याला यश मिळालं, कुलूप तुटलं। आत बघतो तर त्याचे सर्व मित्र आणि काही महिला लहान मुले तेथे रस्सीने बांधले होते। त्याने तलवारीच्या मदतीने सर्वांची रस्सी कापली व तोंडावर लावलेली पट्टीसुद्धा काढली। सर्व बेशुद्ध होते। अक्षयने आपल्या खिशातून पाण्याची लहान बॉटल बाहेर काढले आणि थेंब थेंब सर्वांच्या चेहऱ्यावर टाकू लागला। हळूहळू सर्व शुद्धीवर येऊ लागले। हरीची शुद्ध आल्यावर अक्षयवर तो केकाटला, सांगितलं होतं ना नको येऊस, का आलास? साल्या मरायची काही आहे का? एक तर जीव धोक्यात घालून त्याला सांगितलं नको येऊ। अक्षयने त्या गोष्टीवर दुर्लक्ष करून सर्वांना सांगितलं की दासराम स्वामी आपली खाली वाट बघत आहेत। पण आधी नाकातोंडाला कपडा धरा। सर्वांनी अक्षयच्या ऐकून खाली यायला तयार झाले पण हरी तयार नव्हता। हरीने सांगितले, तो सामंत आहे, सामंत तो आज बळी घेणारच आणि रहीमला तो घेऊन गेला आहे। रहीम जोवर नाही भेटत मी नाही जाणार इथून। अक्षय त्याला समजावत म्हणाला, मी सर्व वाळा शोधला पण रहीम सामंत कुठेच नव्हते, तो येण्याच्या आधीच निघूया। नाईलाजाने सर्व मित्रांनी हरीला त्याच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने बाहेर तळ मजल्यावर आणले पण तेथे दासराम स्वामी नव्हते। अक्षयच्या सांगण्यावरून सर्व स्वामींना शोधायला सुरुवात करतात। लहान मुले वा महिलांना घराबाहेर थांबायला सांगितले आणि सर्व घरभर स्वामींना शोधायला सुरुवात केली। थोड्या वेळात चंदू हळूच आला आणि त्याने सांगितले की एका खोलीतून जमिनीखाली जायला रस्ता आहे, बहुतेक तिथे असतील। अक्षयसोबत त्याचे मित्र असल्याने त्याला धीर आला होता आणि तो त्या खोलीत जायला तयार झाला। पण मनात हेही वाटत होतं की तिथे सामंत असेल तर उगाच मृत्यूला मिठी मारल्यासारखी गत होईल। पण रहीमला शोधणं गरजेचं होतं, त्यासाठी स्वामीच त्यांची मदत करू शकत होते। खोलीत पोचले असता सगळीकडे अंधार होता। अक्षयने तळाला असलेला लोखंडी चौरस दरवाजा उघडून आत उडी घेतली। आत शिरताच त्याच्या पाठोपाठ त्याचे मित्र व दोन अनोळखी पुरुषांनी आत उडी घेतली। त्या खोलीत खूप सामान होतं, वेगवेगळ्या प्रकारच्या बाटल्या होत्या आणि खूप साऱ्या पेटी होत्या। त्या पेटीवर नाव आणि तारीख होती। आतल्या घरातून मंत्रांचा आवाज ऐकू येऊ लागला। दबक्या पायाने अक्षय आत जाऊ लागला। आत रहीम आणि दासराम स्वामी यांना एका फळीवर मान ठेवून मागून बांधून ठेवलं होतं। सामंत लाल चोग्यामध्ये सर्व शरीराला रक्ताने माखलेला जिवंत वाटत होता।
आणि त्याच्या हातात मोठी कुऱ्हाडसुद्धा होती. रहीमचा एक पाय कापला होता. त्या कापलेल्या पायातून खोलीभर रक्त साचलं होतं. एका बाजूस एका चुलीवर कढईमध्ये लाल काहीतरी उकळत होतं. त्या चुलीमध्ये बहुतेक रहीमच्या पायाचे तुकडे असावेत. त्या चुलीमुळे सगळीकडे धूरच धूर होता. आणि सामंत स्वामींवर कुऱ्हाडीने त्यांची मान कापणार तोवर त्या धुराचा फायदा उचलून सर्वजण मिळून सामंत आणि त्यांच्या साथीदाराला पकडले आणि स्वामींना बांधलं होतं त्याच रस्सीने त्याला बांधलं. त्याला घराबाहेर घेऊन येऊ लागले. हरीने सामंत यांना पकडलं होतं. सामंत हरीच्या कानात बडबडला. तुझं लग्न झालंय ना? बायको खूपच सुंदर आहे तुझी. माझे शब्द आठवणीत ठेव, मी परत येईल. हरीला भीती वाटले, पण त्याने त्याला सोडलं नाही, उलट अजून गच्च पकडलं व हरी सामंतला म्हणाला, तू ये, तुला अशा जागी आम्ही पाठवू की कधी परतच येणार नाहीस. सामंत हरीला वेगळ्याच हास्यात बघत होता, पण हरीला याचा काहीच फरक नाही पडला. बाहेर पडताच दोन व्यक्तींनी रहीमला दादूच्या टमटममध्ये टाकून इस्पितळात उपचार करण्यासाठी घेऊन गेले. स्वामींनी सामंत आणि त्याचा साथीदार खवीसला पोलिसांच्या हवाली केलं. आता सर्व ठीक झालं होतं, पण खूपसे प्रश्न सर्वांना पडले होते. म्हणून रहीमला इस्पितळात बघून आल्यावर स्वामींच्या अनाथ आश्रमात सर्वजण जमले. स्वामी, आम्ही सामंतच्या घरी फसलो हे तुम्हाला कोणी सांगितलं? हरीने स्वामींना विचारलं. आश्रमातील 3.5 वर्षाच्या मुलाने मला आपल्या स्वप्नाबद्दल सांगितले. कोणालाच या गोष्टीवर विश्वास नाही बसला तेव्हा स्वामींनी सांगितले की आपल्या आश्रमात एक असा अमानवीय बालक आहे, त्याने जन्माच्या 2 महिन्यापासून बोलायला सुरुवात केली होती आणि त्याला पडलेलं स्वप्न त्याने मला सांगितलं आणि मी आत्ता तिथे पोचलो. स्वामी, त्या बालकाचं नाव काय? रवीने आश्चर्याने विचारले. प्रहस्त. स्वामींच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. ते सर्व ठीक आहे स्वामी, पण आज माझ्या पाठी हळहळ लागली होती, ती कशासाठी? त्यावर स्वामी डोळे बंद करून आपल्या शक्तीने त्याला सांगितले. लिंबू आणि मिरची होती तो उतारा होता. ती हडळ एका व्यक्तीच्या मानगुटीवर बसली होती. त्या लिंबूत त्याची 7.5 कैद करून चौकात लिंबू मिरची फेकली गेली आणि त्याचा तू शिकार झालास. सर्वांनी आपापले प्रश्न संपवले आणि स्वामींचा आशीर्वाद घेतला. स्वामींनी अक्षयला थांबवले आणि त्याच्या मंत्राने उतारा करून उजव्या हाताला पवित्र धागा बांधला. सर्वांना रात्र आश्रमात घालवायला सांगितले आणि सकाळी अक्षय आणि बाकी मित्र बाईकजवळ पोचले तर त्याला त्या रस्त्यावर बारीक खिळे पसरवलेले दिसले. आता त्याचं सर्व लक्षात येऊ लागलं होतं. अब्दुल, गावात पंचर बनवणारा दुसरा व्यक्ती, त्याला बाईकजवळ बोलवले. गाडीचे पंचर बनवल्यानंतर सर्व आपल्या घरी निघून गेले. हरी आणि चंदू रहीमजवळ गेले. काही दिवसांनी सामंतची कोठडी पुण्यात हलवण्यात आली. 2 महिन्यानंतर स्वामींना एक बातमी मिळाली की सामंतने तुरुंगात स्वतःला स्वतःच्याच नखाने फाडून आत्महत्या केली. सर्व शरीरावर घाव होते आणि पूर्ण शरीर रक्ताळ होतं. त्याच्या शेवटच्या फोटोमध्ये तो पूर्ण लाल राक्षस वाटत होता. काळ्या जादूच्या परिणामाने त्याचे हात पाय काळे पडले होते आणि पूर्ण शरीर रक्ताने माखलं होतं. आणि दुसरी बातमी आली होती की खवीस तुरुंगातून फरार आहे. स्वामींनी ध्यान लावलं आणि 2 मिनटं डोळे बंद केले. ध्यान करत असताना त्यांना तुरुंगात सामंत दिसला. स्वामींना सामंतला बघून धक्काच बसला. भयंकर हास्य करत सामंत त्यांना सांगू लागला, काळजी करू नकोस, मी परत येतोय. माझे अधुरे काम पूर्ण करण्यासाठी मी पुन्हा येतोय.